ज्ञान दीप लावू जगी तरीचा देव श्रेष्ठ वैराग्य मार्तंड श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा चार चरणाचा अभंग प्रस्तुत चिंतन सेवी कीर्तन निवडला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षी प्रमाणे चालू असणारा आपला श्री वटेश्वर पायदिंडी सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा चौथा मुक्काम या खडकी या पुण्यनगरीमध्ये आज आपल्या या सोहळ्याचा चौथ्या दिवसाचा मुक्काम आहे आणि आज आपल्या सोहळ्याकरिता हरिभक्त परायण पांडुरंग झुंबरराव काळभोर आणि संतोष किसन काळभोर सकाळी हो ठीक या काळभोर परिवाराकडे आपला आज या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या रात्रीच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था आहे. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः या परिवाराच्या चरणावरतीनं नतमस्तक होतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे चालू असणाऱ्या या सोहळ्यातील सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्त पराय महाराष्ट्राचा लाडका आवाज महाराष्ट्राची गाणं कोकिळा आमचे आदरणीय हरिभक्त पराय हृदयस्थ जीवलक सखा आमचे हरिभक्त पराय सुनील महाराज महाराजांचं आणखी एक नियोजन मला आवडलेलं आहे या पत्रिकेमध्ये पाहिल्याच्यानंतर काल आमच्या वैभव दादांची सेवा झाली आज माझी दुसरी सेवा आहे आमच्या किरणांची सेवा आहे अक्षय महाराजांची सेवा आहे. सर्व तरुण मंडळी महाराजांनी आणि त्याचबरोबर पंढरपूरमध्ये गुरुवर्य काकांची आणि हरिभक्त परायण गुरुवर्य आमच्या नानांची सेवा आहे म्हणजे तरुण आणि ज्येष्ठ यांचं एक कॉम्बिनेशन आमच्या महाराजांनी अतिशय सुंदर प्रकारे घातलेलं आहे. का कारण कोणतंही कर्म करायचं म्हटलं कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं म्हटलं तर ज्येष्ठ व्यक्तीही महत्वाचा आहे आणि तरुण व्यक्तीही तेवढाच महत्वाचा आहे. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि तारुण्यपणामध्ये तरुणांकडे जोश आहे करण्याची नवी उमेद आहे. या दोन्ही जर गोष्टी एकत्र आल्या तर नक्कीच क्रांती घडल्याशिवाय राहते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करत असताना दरी खोऱ्यातील मावळे गोळा केले तरुण मंडळी गोळा केली पण त्याचबरोबर वयानं ज्येष्ठ असणारी ज्यांच्याकडे अनुभव होता असे अनुभव संपन्न बाजीप्रभू देशपांडेही सोबत घेतले बाजी काका पासलकरही सोबत घेतले दादाजी कोंडदेव सुद्धा सोबत घेतले. या सर्वांच्या एकीनं ज्येष्ठांचा अनुभव आणि त्या पद्धतीनं केलेली तरुणांनी वाटचाल यांच्या जोरावरती स्वराज्याची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तसेच ज्येष्ठही महत्वाचे आणि तरुणही महत्वाचे या दोन्ही एकत्रित आणण्याचं काम आमच्या सुनील महाराजांनी केलेलं आहे आणि हे काम त्यांनी असं सदोदित
पुढे करत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय महाराजही आहेत आणि त्यांच्याच आज्ञेनं मी आज पुन्हा एकदा, त्या दिवशी मी म्हणालो होतो राहून गेलं म्हणायचं मी पुन्हा येईल आणि आज मी आलेलो आहे. आज पुन्हा एकदा महाराजांच्या आज्ञेनं या ठिकाणी मी उभा आहे. महाराजही स्वतः गाण्या करत आहेत, तसेच आमचे हरिभक्त परायण जीवलग मित्र आमचे सुनील महाराज, तेही महाराष्ट्राची गाणकोकिळ, अतिशय गोड त्यांचा आवाज आहे. पण वाटचालीमध्ये थोडासा आवाज त्यांचा बसलेला आहे, पण तरीही सुंदर प्रकारे गायनाची साथ आमचे सुनील महाराज करतायत. दोघांनाही धन्यवाद देतो, सुनील महाराज खुर्द आणि सुनील महाराज बुद्रुक दोघांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे बापू आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्व टाळकरी मंडळी आणि आमचे विनेकरी बाबा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आमचे हरिभक्त परायण जीवलग मित्र आमचे शुभम महाराज, तेही मृदंगावरती साथ करण्याकरता ज्यांनी सुंदर अशा प्रकारे सिस्टीम लावली, त्या मामांनाही धन्यवाद आहे. आधी करून सर्व वारकरी मंडळी महिला भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, कठीण ते दुस्तर.
दुस्तर मार्ग कोणता आहे? तर म्हणे योग मार्ग, योग मार्ग दुस्तर। साधूने वचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखल, एवढा कठीण असणारा योग मार्ग आहे। किंवा आमचे बाबा वासुदेवामध्ये वर्णन करतात, शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हट योग, भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग, ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडुनी करिवो वन भंग, ब्रह्मारंध्रे मिसळी परिमुमुक्षु दंग। महाराज सांगतात एवढा कठीण मार्ग आहे हा, शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हट योग, भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग, ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडुनी करिवो वन भंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग। एवढा कठीण मार्ग असल्यामुळे म्हटले आम्ही तिकडे जाणार। माऊली आमच्या ज्ञानेश्वरी मध्ये डायरेक्ट सांगून टाकतात, योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिशील वाटा भागाला। योगाच्या मार्गाने जो गेला ना त्याला दुःखच आहे, मग तो मार्ग दुस्तर आहे। दुसरा मार्ग कोणता? म्हणजे कर्म मार्ग। कर्म मार्ग सूक्ष्म आहे, म्हणजे बारीक आहे। किती बारीक आहे ऐका, प्रत्येकाने सत्यनारायणाची पूजा केली असेल, केली असेल, लग्न झालं असेल, सोळाव्यात तरी केली असेल ना। सत्यनारायण पूजा करत असताना ब्राह्मण मंडळी सांगतात, आचमन करायचंय हातावर पाणी घ्या, बरोबर ना। हातावरती पाणी घेण्याचा नियम असा आहे, पाणी घेत असताना उडदाच्या डाळीचा एक दाणा, कशाच्या उडदाच्या डाळीचा एक दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं। आपण पळेच्या पळे होतो, उडदाच्या डाळीचा एक दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं। ते कमी किंवा जास्त झालं तर दारू पिल्याचं पाप लागतं। केवढ्यात पडला सत्यनारायण? मी नाही, नाथ बाबा सांगतात, नाथ महाराजांची उभी आहे, आचमना सवे माश मात्र जल घ्यावे। माश म्हणजे उडदाच्या डाळीचा दाणा। आचमना सवे माश मात्र जल घ्यावे, न्यून आधी तत्वा सवे दोष पावे सुरापानाचा। न्यून म्हणजे कमी, आधी म्हणजे जास्त, कमी जास्त जर झालं तर दारू पिल्याचं पाप लागतं। एवढा कर्म मार्ग सूक्ष्म आहे। पण आमचे साधू संत सांगतात योग मार्ग दुस्तर आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, आम्हाला त्या दोन्ही वाटेने जायचं नाही। मोडोनी या वाटा सूक्ष्म आणि आम्हाला दोन्ही वाटेने जायचं नाही। तिसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग। आता ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण? गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांच्याकडून व्याख्या ऐकली। ते म्हणतात ज्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी मल आणि विक्षेप या दोषांची निवृत्ती केली आणि आवरण दोष निवृत्ती करता जो साधक चतुष्ट संपन्न आहे तो ज्ञान मार्गाचा अधिकारी। आपण कोणत्या ज्ञान मार्गाकडे जाऊ शकत नाही? योग मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, या कोणाकडे जाऊ नका। आमचे संत सांगितलं, अरे भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथाकडे या, भक्ती मार्गाकडे या, हे सगळ्यात सोपा मार्ग आहे। मग आमच्या साधू संतांना तोच मार्ग दाखवून दिला आणि सांगितलं, अरे या मार्गाने तुम्ही चालले ना तुम्हाला नक्की परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि तोच दाखवलेला मार्ग म्हणजे आमचा पंढरपूरची वाट आहे। आणि ही वाट आम्हाला साधू संतांनी दाखवली, त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही या वाटाने चाला तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही। महाराज स्पष्ट म्हणतात, पंढरीच्या लागा वाटी, पंढरीच्या लागा चाला गावाटी, सखा भेटे विठ्ठल, 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 सखा भेटे विठ्ठल। आम्हाला स्पष्ट सांगितलं, पंढरीच्या लागा वाटे, आणि तुम्ही एकदा त्या वाटेला लागले ना की सखा भेटे भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही। देव उभा उभी भेटे असं प्रमाण आहे, भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पंढरपूरला जा, पंढरपूरचीच वाट आम्हाला साधू संतांना सांगितली। आता पंढरपूरलाच का जायचं, बराचसा विषय मला वाटतं मी त्या दिवशी सांगितला आणि गेल्या वर्षी मी भरपूर सांगितला होता। अनेक गोष्टी पंढरपूरला गेल्याच्या नंतर भेटतात। अजून एक तिथल्या तीर्थाचं महत्व, एकदा सर्व ऋषी मिळून स्कंदाकडे गेले, स्कंद पुराणातील घटना आहे, सगळे ऋषी मिळाले आणि स्कंदाकडे गेले आणि स्कंदाला प्रश्न विचारला, म्हणे स्कंद महाराज म्हणे काय, म्हणे आम्हाला भूतलावरती असं एखादं तीर्थ सांगा की ज्या तीर्थात आंघोळ केल्याच्या नंतर आम्हाला सगळ्या तीर्थाच्या आंघोळीचं पुण्य मिळेल। मला तर अशा काही तीर्थाची कल्पना नाही, पण याचं उत्तर एक व्यक्ती देईल म्हणे। म्हणे कोण? म्हणे महादेव।
भगवान शंकर या प्रश्नाचं उत्तर देतील. मग स्कंद सगळ्या ऋषींना घेऊन कैलासाकडे गेले आणि कैलासाकडे गेल्याच्या नंतर विचारलं म्हणे भगवान शंकरा म्हणे काय म्हणे असं कोणतं तीर्थ आहे की ज्या तीर्थात आंघोळ केल्याच्या नंतर आम्हाला सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळेल. आणि मग भगवान शंकरांना ते तीर्थ कोणतं आहे ते भगवान शंकरांना त्या ऋषींना सांगितलं. नामदेवराय सुंदर वर्णन करतात. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ ही तीर्थ माध्यान्न काळी सकळ ही तीर्थ माध्यान्न काळी सकळ ही तीर्थ माध्यान्न काळी सकळ तीर्थ माध्यान्न काळी करती आंघोळी वंदित चरण ऐसे पंढरी म्हणजे 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 शंकर सांगे ऋषी जवळी सकळ ही तीर्थ माध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. महाराज म्हणतात सगळे तीर्थ जेवढे काही या भूतालावरती तीर्थ आहेत तेवढे सगळे तीर्थ ज्या त्या ठिकाणी ते जे तीर्थ आहेत प्रत्येक जण आपलं पाप क्षालन होण्याकरता त्या तीर्थामध्ये आंघोळ करतो. स्वतः शुद्ध होतो पण तीर्थ मलिन करतो. मग ते तीर्थ स्वतः शुद्ध होण्याकरता दररोज दुपारी 12 वाजता चंद्रभागेमध्ये येतात, स्नान करतात, पुंडलिक रायाचं दर्शन घेतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि मग आपल्या स्वस्थानाला निघून जातात. म्हणून चंद्रभागेचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान घडत असतं. म्हणून पंढरपूरला जा हे त्या तीर्थाचं महात्म्य. अजून काय म्हणे महाराज म्हणे असं सांगितलं की जे पाप केल्याच्या नंतर ज्याची त्या दोषातून कुठंच निवृत्ती मिळत नाही ती निवृत्ती पंढरपूरमध्ये मिळते. म्हणे कसं पुराणातील घटना आहे. एका मोठ्या व्यक्तीच्या हातून पाप घडलं असं समजायचे नाही की चुका फक्त छोट्याकडूनच होतात. कधी कधी मोठ्याकडून सुद्धा चुका होत असतात फक्त छोट्याकडूनच होतात असं काही नाही. मोठ्या व्यक्तीच्या हातून चूक झाली म्हणजे पाप झालं. नुसतं पाप नाही तर महापाप झालं. कोणाकडून तर चंद्राकडून. काय पाप झालं तर गुरु माता गमन केल्याचं पाप झालं. गुरुपत्नीसोबत रममान झालं. गुरुपत्नीशी रतला गुरुपत्नीसोबतचं पाप झालं. मग म्हणे आता या दोषातून निवृत्त झालं पाहिजे. आणि असं असतं बरं का जसं आपलं आहे तसंच देवांचं. आपल्याकडून एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून चूक झाली की जवळची 4-2 माणसं मिळून त्याला त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न करतात त्याला त्याच्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. तसंच देवासोबतही झालं. मग चंद्राकडून चूक झाली आता चंद्राच्या सवक सगळ्यात जवळचा देव जर कोण असेल तर तो आहे महादेव. जटाजूट गंगान अर्ध चंद्र भाळी त्याच्या कपाळावरती सदोदित चंद्र एवढा जवळ कोणाचीच नाही. चंद्र म्हटला महादेव आपलं काम करेल. महादेवाकडे गेला आणि विनंती केली म्हणे मला या दोषातून मुक्त व्हायचं. महादेव म्हटलं ठीक आहे. महादेवानं सगळ्या देवांची सभा बोलवली. सभा बसली. सभेचं अध्यक्षपद दिलं भगवान विष्णूला आणि सांगितलं आता असा असा प्रश्न आहे चंद्र या दोषातून निवृत्त झाला पाहिजे. मग काय करायचं याचा उपाय भगवान विष्णूने सांगितला आणि बाकी कोणीच बोलायचं नाही. त्याने उपाय सांगायचा. मग भगवान विष्णू उभे राहिले आणि भगवान विष्णू म्हटले आज सभेकरता जो विषय निवडलेला याच्यावर जास्त काही चर्चा करावी असा काय हा विषय नाही. जास्त काही वाढवावा असा काय हा विषय नाही. पण चंद्राला या दोषातून निवृत्त करायचं यासाठी एक उपाय आहे. भगवान विष्णून 125 वजनाचं म्हणजे 125 किलो वजनाचं एक लोखंडाचं दांडकं आणलं. किती वजनाचं 125 किलो वजनाचं लोखंडाचं दांडकं की ज्याला लोहदंड म्हणतात. लोह म्हणजे
लोखंड आणि दंड म्हणजे दंड लोहदंड तो समोर मांडला आणि भगवान विष्णूने सांगितलं हा दंड चंद्रानं आपल्या खांद्यावरती घ्यायचा भूतलावरती जायचं आणि प्रत्येक तीर्थात तो टाकायचं दांडकं घ्यायचं आणि तीर्थामध्ये टाकून द्यायचं ते दांडकं जर बुडालं तर ते उचलायचं आणि निघायचं पण जर ते दांडकं तीर्थात तरलं तर त्या तीर्थात आंघोळ करायची चंद्राच्या दोषात चंद्रानं ते दांडकं उचललं खांद्यावरती घेतलं आणि खाली आला त्यानं वरून सुरुवात केली गंगा यमुना सरस्वती ब्रह्मपुत्रा वैनगंगा पैनगंगा वरून सुरुवात केली प्रत्येक तीर्थात टाकायचं ते बुडायचं काढायचं पुढं चालायचं टाकायचं काढायचं पुढं चालायचं ते काय कुठं तरी ना छोट्या मोठ्या नद्यांनीही टाकलं पण कुठं तरी ना आता म्हटलं मोठ्या मोठ्या नद्या गेल्या मध्य प्रदेश मध्ये आला त्याला सगळ्यात मोठी आशा लागली ती नर्मदेची त्याला वाटलं नर्मदेमध्ये नक्की तरणार त्यानं टाकलं पण तिथंही मग तर त्यानं धास्तीच घेतली आता काय होतं चला म्हटला पुढे जाऊ महाराष्ट्रात आला तर त्याला परत आशा लागली गोदावरीची गोदावरी सारखं तीर्थ महाराष्ट्रामध्ये मग त्यानं गोदावरीत टाकलं बुडालं तापीत टाकलं बुडालं हताश झाला शेवटी पंढरपूर मध्ये आला मनात विचार केला अरे एवढे मोठे मोठे तीर्थ गेले आता इथं काय करणार आहे पण शंका नको राहायला म्हणून पंढरपूरच्या तीर्थात त्यानं ते दांडकं टाकलं तर ते दांडकं चंद्रानं मोठा श्वास टाकून दिला बाई एकदाचा सुटलो बाबा दांडकं टाकलं स्नान केलं आणि चंद्र निघून गेला म्हणून आजही तुम्ही जर पंढरपूरला गेले गेल्याच्या नंतर पुंडलिक रायाच्या समोर तिथं लिहिलेलं आहे लोहदंड तीर्थ लोखंडाचं दांडकं त्या ठिकाणी तरलं त्या तीर्थाचंच नाव पडलं लोहदंड तीर्थ तुम्ही गेल्याच्या नंतर पहा तिथं लोहदंड तीर्थ तिथं चंद्रानं आंघोळ केली आणि त्याचा दोष निवारण झालं चंद्र का दोष भागा इसलिए नाम पड़ गया चंद्र भागा विठ्ठल 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 एवढं मोठं तीर्थ पंढरपूर मध्ये असल्यामुळं पंढरपूरला जा असं सांगतो बरं म्हणे अजून का म्हणे अरे तिथं भगवंत उभा आहे दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा आहे म्हणे तो अरे नसेल त्याला त्या दिवशी सांगितलं दामाजीचं त्याने काम केलं दामाजीचा नोकर झाला कित्येकांची कामं केली तुकोबारायाचा मेहुणा बनून घरी आला आमच्या चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरिता निर्मलेचं रूप धारण करून आला मग जर तो भगवत भक्ताची इतके कामं करीत असेल तर मग तुम्ही सुद्धा पंढरपूरला गेलंच पाहिजे हेच मार्गदर्शन तुकोबाराय करतात अभंगाच्या पहिल्या पंढरी शिजारे भांडी घासायला बसली जनाबाईनं भांडी घासून द्यावी आणि भगवंतानं ती
धुवून घ्या. हो जनाबाई गौऱ्या वेचायला गेली तर भगवंतानं गौऱ्या वेचू लागाव्या. नाम याची जनी आणि सवे वेची शिनी, शिनी म्हणजे गौरी, तिच्या सोबत गौऱ्या वेचू लागला. अरे प्रत्येक काम तिला उठलं तर भगवंतानं नाव धुवू घालावं. कोणाला? जनाबाईला. तिचे केस विंचरून द्यावे, तिची वेणी पणी करून द्यावी, एवढं काम भगवंतानं करावं. ही वार्ता कळाली रुक्मिणी मातेला. तर रुक्मिणी माता म्हटली, देवा ओ देवा, अहो तुम्ही ब्रह्मांडाचे धनी आहात आणि ती नामदेवाची दासी जनी आहे आणि तिची वेणी पणी तुम्ही करता, तुम्हाला शोभत का देवा? तर तेव्हा भगवंताचं उत्तर आहे, देव म्हणती रुक्मिणी आणि माझ्या जनीला नाही कोणी, अरे माझ्याशिवाय कोण आहे रे तिला, ज्याला कोणीच नाही ना त्याचा भगवंत होतो, म्हणून दिनाचा सोयरा त्याचा तो सोयरा होत असतो. आता इतकी उदाहरणं झाली, ही कोणाची? जे पंढरपूरची वारी करतात त्यांची, त्यांच्या करता तर भगवंत दिनाचा सोयरा होतोच, पण हा जो आमचा काळभोर परिवार आहे ना, हे वारकऱ्यांची सेवा करतात, यांच्या सुद्धा दिनाचा सोयरा भगवंत होतो. कसा होतो त्याच्यासाठी एक उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंड नावाचं राज्य, बुंदेलखंड, आणि त्या राज्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे बांधवगड. आणि त्या बांधवगड मध्ये संत सेना महाराज राजाच्या पदरी नोकरी करत बांधवगड. आता हा इतके दृष्टांत झाले वारी करणाऱ्यांसाठी, आता हा दृष्टांत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांसाठी. सेना महाराजांची नोकरी होती, मूळ ते महाराष्ट्रातच होते, पण सेवेकरता तिकडे गेलेले अगोदर त्यांच्या तिकडेच पिढ्या वाढत होते. सेना महाराजांच्या वडिलांचं नाव आहे देवीदास वैद्य. सेना महाराजांचं आडनाव वैद्य, देवीदास वैद्य. देवीदास वैद्य आणि माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे दोघही सोबत शिकायला होते रामानंदांकडे. देवीदास वैद्य आणि विठ्ठलपंत हे गुरुबंधू. त्यावेळी रामानंद स्वामी त्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना सांगत होते, अरे ऐका रे, त्रेता युगामध्ये भगवंत अयोध्येत होता, द्वापर युगामध्ये भगवंत गोकुळात द्वारकेत आला, पण आता कलियुग आहे, आता कलियुगामध्ये हा भगवंत महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये उभा आहे. एकदा एक जाऊ महाराष्ट्रात जाऊन त्या भगवंताचं दर्शन घेऊन या. कोण सांगायचं? रामानंद स्वामी. महाराष्ट्रात जाऊन दर्शन घेऊन या. नंतर विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला, ते महाराष्ट्रात आले. देवीदासजींचं शिक्षण संपलं, ते पुन्हा बुंदेलखंडला गेले, तिकडे त्यांच्या राजाच्या पदरी नोकरी सेवा चालू झाली. सेवा करत असताना त्यांचा मुलगा संत सेना महाराज, सेना महाराजांना दिवसात दररोज एकदा सांगणं राहायचं, दिवसात एकदा दररोज सांगायचे, अरे सेना ऐकलं का? काय बाबा? अरे महाराष्ट्रामध्ये विठ्ठल देव विटेवर उभा आहे रे, एकदा त्याचं जाऊन दर्शन नक्की घ्यायचं बघ. म्हणे हो, नक्की जाऊन दर्शन घ्यायचं. अनेक काळ गेला, वृद्धत्व आलं, म्हातारे झाले, एका जागेवरती पडून राहिले आणि लक्षात आलं आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. अशा वेळेला सेना महाराजांना बोलावून घेतलं आणि सेना महाराजांना सांगितलं, हे बघ सेना, आता मी जातो रे, अरे महाराष्ट्रामध्ये भगवंत उभा आहे, त्याचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती, पण कामाच्या व्यापामुळे मला काही जाता आलं नाही. तू नक्की जा बरं, त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन या. आणि ऐक सेना, आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, तू विठ्ठल देव इतका कृपाळू आहे, त्याची सेवा करणाऱ्याची तर तू सेवा करतोच, पण जो त्याच्या भक्तांची सेवा करतो ना, देवतेची सुद्धा सेवा. म्हणून अरे ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आहेत, त्यांना वारकरी म्हणतात, टोप्या घातलेले असतात, झेंडे घेतलेले असतात, ते तीर्थयात्रेच्या निमित्ताने आपल्याकडे येतात रे सेना. असे जर वारकरी तुला दिसले तर त्यांना घरी आण, त्यांची सेवा कर, एवढं सांगितलं आणि देवीदासांनी प्राण त्याग केला. वंश परंपरेनं राजाची नोकरी सेना महाराजांकडे आली. सेना महाराजांचा नित्यक्रम होता, सकाळी उठावं, स्नान करावं, भगवंताची पूजा करावी, इकडे तिकडे पाहावं, कोणी जर वारकरी दिसला तर त्याला घरी आणावं, त्याला स्वतःच्या हाताने आंघोळ घालावी, त्याची पाद्य पूजा करावी, त्याला भोजन द्यावं, कोणाची दाढी वाढली असेल दाढी करावी, डोक्याचे केस वाढले असतील तर कटिंग करावी, कोणाची मालिश करून द्यावी, कोणाचे पाय चोळून द्यावेत, सेना महाराजांचा नित्यक्रम आणि त्यांना दक्षिणा देऊन पुन्हा वाटायला लावावं.
सेना महाराजांचा क्रम झाला. राजाच्या पदरी नोकरी आहे. राजाचं नाव आहे राजा रामसिंग. राजा रामसिंग हा क्रूर स्वभावाचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगाला कोड आलेला असल्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होत होता आणि तो छोट्या छोट्या गोष्टीने चिडचिड करत होता. अशा वेळेला त्या राजाची नोकरी करायची. राजाकडे जर सुट्टी मागून पंढरपूरला जावं तर राजा नोकरीवरून काढून दिलं. क्रूर स्वभावाचा आहे. शेवटी क्रूर राजा असल्यामुळे राजा बोले आणि दल हाली. राजाच्या आज्ञेविरुद्ध जाता येत नाही. आणि मग सेना महाराजांना तिथेच नोकरी करावी, वारकरी कोणी दिसले तर त्यांची सेवा करावी. असंच घडलं. एक दिवस एक चार पाच वारकरी सेना महाराज घरी घेऊन आले, आणि घरी घेऊन आले त्यांना आंघोळ घातली आणि त्यांची दाढी कटिंग करायला लागली. पण तिकडे राजाला इच्छा झाली दाढी करायची, आणि राजांना सेवकांना बोलावून घेतलं आणि सांगितलं जा त्या सेनाला बोलवून आणा मला दाढी करायची. सेवक गेले, सेना महाराजांच्या घरी गेले आणि म्हटले सेना महाराज. सेना महाराजांची पत्नी बाहेर आली. ती म्हटली तिला काही जास्त माहीत नाही. ती म्हटली अहो ते घरात वारकऱ्यांची सेवा करतात. म्हणजे कोण वारकरी? हे महाराष्ट्रामधले विठ्ठलाचे भक्त आहेत, ते आलेले आहेत, त्यांची सेवा करताय. म्हणे सेनाला बोलावलंय महाराजांनी. म्हणे मी सांगते त्यांना वारकऱ्यांची सेवा झाली की येतील. ते सैनिक माघारी निघून आले. राजाने विचारलं का रे सेना कुठे आहे? म्हणे तो वारकऱ्यांची सेवा करतोय. म्हणे कोण वारकरी? म्हणे ते विठ्ठलाचे भक्त आहेत, कोण आलेले आहेत, त्यांची सेवा करतोय सेना. आता सेना महाराजांची जर राजाची जवळीक होती तर काहीतरी असतातच माणसं की ज्यांना ते आवडत नाही. त्यांनी लगेच राजाला चुगली केली. म्हणे पहा पहा राजापेक्षा इथे वारकरी मोठे वाटते, त्याला राजा तुमचा अपमान केला त्यानं. आता शेवटी क्रूर राजा होता. राजाने लगेच फरमान काढला जा असेल त्या परिस्थितीत सेनाला उचलून घेऊन या, फासावरती द्या. आता सैन्य निघणार पण घाम फुटला इकडे विटेवरच्या भगवंता. म्हटले अरे माझ्या भक्ताची तो सेना सेवा करतो आणि त्याला जर फासावरती दिलं तर उद्यापासून माझं भजन कोण करेल? भगवंतानं वीट सोडली आणि सेना महाराजांचं रूप धारण केलं. सेना महाराजांचं रूप धारण करून तो राजाच्या दरबारामध्ये गेला. हो माफ करा हो राजे, माफ करा थोडासा उशीर झाला यायला. म्हणे चल दाढी करायची. भगवंतानं धोपटी काढली आणि स्वतः भगवंतानं सेना महाराजांचं रूप घेऊन राजाची दाढी केली. समोर वाटी मांडलेली होती पाण्याची. पहिले काय असे फिक्स सगळं बसून नव्हतं, खाली बसून दाढी करायची. खाली समोर एक वाटी मांडलेली होती पाण्याची. समोर सेना महाराजांच्या रूपात भगवंत बसलेला आहे, राजा समोर दाढी करतोय. आणि नजर चुकीनं त्या राजाचं लक्ष त्या वाटीमध्ये गेलं तर वाटीमध्ये सेना महाराजांचं प्रतिबिंब दिसण्याऐवजी त्या वाटीमध्ये भगवंत दिसू लागले. याला प्रमाण आहे कैसे नवल झाले परी आणि वाटी माझी दिसे हरी. त्याच्यात भगवंत दिसायला लागला. राजानं पाहिलं पण राजाला वाटलं भास असेल कारण समोर सेना दिसतोय. दाढी झाली. दाढी झाल्याच्या नंतर आरसा दाखवण्याची प्रथा आहे. काही कमी जास्त दिसतं का? म्हणून असा आरसा दाखवला. आरसा पाहता पाहता राजानं सेना महाराजांना आरशात पाहिलं तर त्यातही भगवंत दिसू लागले. रूप पाहता दर्पणी आणि त्यात दिसे चक्रपाणी. त्यात सुद्धा भगवंत दिसू लागला. अरे वाटीमध्ये भगवंत दिसतोय, आरशात भगवंत दिसतोय, समोर पाहिलं तर सेना दिसतोय, राजाला काही कळेना. आणि मग दाढी झाली, कटिंग झाली आणि मग सेना महाराज म्हटले राजे अजून 15-20 मिनिटाचा वेळ आहे माझ्याकडे. मग 15-20 मिनिटामध्ये तुमची मालिश करून देतो. म्हणे असं का? म्हणे हो. म्हणे राजाची मालिश भगवंत करू लागला. अरे त्या राजाला कोड फुटलेला होता, दाह होत होता, पण सेना महाराजांच्या रूपातील भगवंताचा हात लागल्याबरोबर त्याचा दाह शांत झाला. तर राजाची कांती अशी चकाकू लागली. कांती चकाकू लागली. राजा खुश झाला. अरे आजपर्यंत असा अनुभव मला कधीच आला नाही, एकदम प्रसन्न वाटतंय, खुश आहे मी सेना तुझ्यावरती, तुला बक्षीस देणार. सेना महाराज म्हणतात बक्षीस नको, मी काय उपकार केला का? नोकरी आहे तुमची, मी नोकरीच केली. नाही रे सेना खुश आहे. बळजबरीनं राजानं मुठभर सोन्याच्या मोहरा घेतल्या, सेना महाराजांच्या धोपटीत टाकल्या. सेना महाराज निघून गेले, म्हणजे भगवंत निघून गेला. पण भगवंतानं ती धोपटी सेना महाराजांच्या घरी अडकून दिली आणि मग पंढरपूर तिकडं वारकऱ्यांच्या हजामती उरकल्या. आणि मग पत्नीनं सांगितलं अहो ते राजाचे सेवक आले होते, तुम्हाला बोलावलंय म्हटले. सेना महाराज म्हटल्या का अगोदर का नाही सांगितलं? अगोदरच तो राजा रागीट आहे, आता उशीर झाला, काय काय करेल. पळत पळत तशीच गडबडीत धुकटी घेतली. सेना महाराज
माफ करा राजे, हो माफ करा, चुकी झाली राजे। म्हणजे अरे काय झालं सेन, अहो उशीर झाला राजे। नाही रे आत्ता गेलास ना तू सेना? नाही ओ, मी घरी वारकऱ्यांची सेवा करत होतो। म्हणे अरे काय बोलतोस सेना, अरे बरं जबरी ना तुझ्या दुखतीत मी मुठभर सोन्याच्या मोहरा टाकल्यात। बघ सेना महाराज खाली बसले, दुखतीतल्या उघडली मोहरा दिसली, डबडबा रडायला लागला, एवढे डबडबले महाराज। आणि मग राजा म्हणतो काय रडतो रे सेना? तेव्हा सेना महाराज सांगतात, ओ राजे अहो ज्या पांडुरंगाची सेवा करतो ना मी राजे, त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, मी आलेलो नव्हतो राजे। अरे मग कोण आलं होत? अहो माझे वडील जन्मभर मला सांगत होते, अंत काळाला सुद्धा सांगून गेले, अरे तो भगवंत दयाळू आहे जो त्याच्या भक्ताची सेवा करतो, देव त्याची सुद्धा सेवा करतो, अरे मी तिकडे वारकऱ्यांची सेवा करत होतो आणि माझ्या भगवंतानं येऊन तुमची सेवा केली, मी धन्य झालो राजे। आजपासून नोकरीचा राजीनामा राजे, मी निघालो पंढरपूरला। काय परिणाम? अरे वारकऱ्यांची सेवा केली भक्त, तरी सुद्धा भगवंताला सेना महाराजांचं काम करावं। म्हणजे जो वारकऱ्यांची सेवा करतो देव त्यांचा सुद्धा सोयरा होतो, दिनाचा सोयरा भगवंत त्यांचा सुद्धा सोयरा होतो। अरे संत सखुबाईला पंढरपूरला जाता आलं नाही तर भगवंतानं स्वतः सखुबाईचं रूप घेतलं आणि घरामध्ये काम केलं आणि सखुबाई पंढरपूरला गेली वेळेला, प्रसंगी पतीची इच्छा सुद्धा भगवंतानं पूर्ण केली, एवढं काम भगवंत करतो। म्हणून म्हणतात दिनाचा सोयरा, तो दिनाचा सोयरा आहे, म्हणून आम्ही त्याच्याकडे चाललो, त्याच्या भेटीची ओढ आम्हाला लागलेली आहे। तुकोबाराय म्हणतात आपल्याला तर भेटीची ओढ लागलेलीच आहे, पण तो सुद्धा तिथं मोकळा नाही, त्याला सुद्धा भक्ताच्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि तो आवडीनं भक्ताची वाट पाहतोय। तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या पाहे उभा आवडे मनाशी, आवड महत्वाची, आवडीनं जावं असं वाटतं।
माऊली सुद्धा ते सांगतात ना माझ्या मनीची आवडी आणि पंढरपुरा आवडीनं नाही असं सांगतात आवड महत्वाची म्हणून आम्ही कधी एकदा जाऊ पंढरपूरला असं आणि पुढे उत्तरार्ध कधी एकादशी आषाढी आषाढी आता ऐका आषाढीच का हा पण प्रश्न कधी एकादशी आषाढी मग आषाढीच का सांगण्याकरता उभाय ना तुम्हाला आमचे संत पंढरपूरला गेले भगवंतानं सांगितलं अरे तुम्ही आल्याच्या नंतर आनंद वाटतो रे असं करा ना दर महिन्याला येत जा संत म्हटले अरे देवा आमच्या माग प्रपंचाचा व्याप आहे दर महिन्याला कसं येणं शक्य भगवंत म्हटले दर महिन्याला नाही का नाही म्हणे चार वाऱ्या मुख्य कोणत्या माघ वारी चैत्र वारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी चार वाऱ्या मुख्य मग म्हणे या चार वाऱ्यांना तरी येत जा संत म्हटले नाही देवा शक्य होणार वर्षातून चार चार वेळेस यायला मग म्हणे आता महिन्यालाही नको वर्षातल्या चार वाऱ्यांनाही नको पण दोन वेळेला मला मात्र विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग दोन वाऱ्यांना मला विसरू नका म्हणे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत से गुज पांडुरंग देवगुज सांगे पंढरीशी अरे पंढरपूरला या पण दोन वेळेला नक्की यायचं नकुड आषाढी आणि कार्तिकी संत म्हणले ठीक आहे आम्ही दोन वेळेला नक्की पण आता ऐका आषाढी वारी झाल्याच्या नंतर चार महिन्यांनीच कार्तिकी वारी येते म्हणजे आपण चातुर्मास ज्याला म्हणतो आषाढी वारी झाली की चार महिन्यांनी कार्तिकी वारी येते पण कार्तिकी वारी झाली की आठ महिन्यांनी आषाढी वारी येते कमीत कमी आषाढी वारी झाल्याच्या नंतर चार महिन्याच्या काळाने कार्तिकी येते चार महिन्याचा वियोग सहन होतो पण कार्तिकी वारी झाल्याच्या नंतर आठ महिने वाट पाहावी लागते तो वियोग सहन होत नाही म्हणून म्हणतात कधी एकादशी आषाढी कधी एकदा आषाढीची वारी येते कधी एकदा मी आवडीनं पंढरपूरला जातो तिकडं टकळा लागलेला आहे मला संपत्ती आवडत नाही असं ज्याचं मन सांगतं अशी ज्याची भावना आहे अशी ज्याची आर्तता आहे तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी ज्याच्या मनामध्ये अशी आर्तता आहे त्याची चक्रपाणी वाट पाहे त्याची चक्रपाणी वाट पाहतो म्हणून वाट पाहे उभा भेटीची अगं कृपाळू तातडी उतावेळ तो कृपाळू भगवंत आहे तो आवडीनं तातडी म्हणजे घाईनं तो भेटी करता उतावीळ झालेला आहे घाईमध्ये कधी एकदा माझा भक्त येतो कधी मी त्याला भेटतोय तो वाट पाहत आहे म्हणे आम्हाला काय फायदा आम्ही एकदा पंढरपूर मध्ये गेलो तुकोबाराय म्हणतात आम्हाला मागचं दुःख शिल्लक राहा मागील परिहार आणि पुढे नाही आम्हाला मागचं दुःख शिल्लक राहत मागचं दुःख म्हणजे आता आम्ही 12 दिवस पंढरपूरला चालतो 12 दिवस जातो ना मग तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला जो 12 दिवस शिंदो ऊन वारा पाऊस सहन करत 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 भगवंताच्या भेटीला गेलो ना एकदा का तिथं गेलो भगवंताचं दर्शन घेतलं की हा जो 12 दिवसाचा शिन आहे ना नवे नवे जन्मांतराचा जो शिन आहे ना तो शिल्लक राहत नाही भाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद ते दुःखाचा परिहार होऊन जातो परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागील आता दुःखाचा परिहार होतो म्हणून मागील परिहार आणि पुढे नाही शी पुढे म्हणजे पुढे सुद्धा आम्हाला दुःख राहत नाही मागचं तर जातच मागचं काय आत्ताची घटना घ्या तुम्ही आज चौथा दिवस आहे 4 दिवस झालं चालता संध्याकाळी दिवसभर चालत आलं संध्याकाळी असं वाटतं कधी एकदा हा बाबा कीर्तन संपतोय कधी आम्ही झोपतो का पाय दुखताय त्रास अशी एकही जागा नाही की जिथं वेदना होत नाही प्रत्येक जागी वेदना होत आहेत कधी एकदा आम्ही झोपतोय आता झोपताना असं वाटतं अंथरुणावर ज्यावेळेस पडतो ना असं वाटतं आता किती हात पाय दुखतायत उद्याचा आम्हाला अजून पंढरपूर खूप दूर आहे उद्या उठणार ना आम्ही कसं चालणार उद्या काय चालणं होणार नाही गड्या असं रात्री वाटतं पण सकाळी जेव्हा झोपेतून उठतो की अंगामध्ये एक नवीन चैतन्य संचारलेलं असतं आणि पुढची वाटचाल वारकरी पूर्ण करत असतो म्हणे का तर कारण भगवंत रात्री येऊन भगवंत भक्ताची सेवा करून कधी निघून जातो हे कळत सुद्धा नाही भगवंताला काळजी आहे भक्ताची यालाच म्हणतात मागील परिहार आणि पुढे नाही शिन म्हणजे पुढे सुद्धा आम्हाला जन्म घेण्याचा शिनच राहिला नाही तुकोबाराय म्हणतात तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला परत आम्हाला जन्म घेण्याचा सुद्धा शिन शिल्लक भगवंत ठेवत नाही झाली या दर्शन एक वेळा एकदा त्याचं दर्शन घेतलं की आम्हाला दुःख कसलंच राहत नाही म्हणून
चित्तामध्ये आमच्या अंतकरणामध्ये तू आहे एकधरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती तो भगवंत आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलेला आहे आणि आता काहीही झालं तरी तू आमच्या चित्तामधून निघणार नाही. नवे नवे आमचं चित्तच दुसरं कोणाला स्वीकारणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे दे तुका मनने दे.
लक्ष्मण महाराजांकरता परत एकदा वाजव. तुकोबाराय म्हणतात, तो भगवंत आमच्या चित्तामध्ये बैसला तो चित्ती, आमच्या तो चित्तातून बाहेर पडत नाही. नवे नवे आम्ही आमचं चित्तच आता कोणाच्या हातात देणार? तू का म्हणे निधी अनेकांचे हाती, आता दुसरं कोणाकडे नाही, कारण अनेक देवता ने घे माझे चित्त, दुसऱ्या देवतांना माझं चित्त स्वीकारत नाही. तो आमच्या चित्तामध्ये आहे, तो पंढरपूरमध्ये उभा असल्यामुळे पंढरपूरला जा, तो दिनाचा सोयरा आहे. कोण आहे तिथे? विठोबा सर्व वारकऱ्यांच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि सर्व वारकरी मंडळी सर्व आनंदामध्ये असेच नाचत जाऊ, त्याच्या गावारी खेळया, सुख देईल विसावारे त्या भगवंताच्या भेटी करता आपण सर्व चाललेलो आहोत. अगदी आनंदामध्ये निर्विघ्नपणे आपण पंढरपूरमध्ये पोहोचो. आणि तसेच या काळभोर परिवारालाही सर्व वारकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि झालेली सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर. Thank you.